हॅलो दादा स्टेजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे. मी सध्या नांदेडला आले, तुम्हाला माहितीच आहे. तर मी सध्या सासरी आहे. दिवाळीनिमित्त आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत आणि माझ्या छोट्या जावाच्या मुलीचा आज बड्डे आहे. त्यानिमित्त आम्ही बनवणार आहोत आज मटन दम बिर्याणी. मटन दम बिर्याणीचा बनवण्याचा प्लॅन आहे. तर मटन दम बिर्याणी बनवणार आहेत आमच्या आई आणि बाकीची तयारी मी आणि माझी छोटी जाऊ आम्ही करून देणार आहोत. आणि आम्ही बनवणार आहोत मटनचा काळा रस्सा. तर त्याची रेसिपी आणि थोडीशी फन आपण आता पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या आई त्यांच्या पद्धतीने मटन दम बिर्याणी कशी बनवतात आणि छोटंसं बड्डे सेलिब्रेशन. तर फ्रेश असं मटन इथे आणलेलं आहे, 4 ते 5 किलो आहे. त्याला धुवून फ्रेश करून आपण इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर बिर्याणीची तयारी सुरू आहे. लसूण काढून झालेलं आहे, अद्रक काढायचं आहे, मसालेही आपण इथे काढून ठेवलेलं आहे आणि इथे चूल मांडण्याची तयारी सुरू आहे. हे आमचे लिंबाचं झाड आहे, तुम्ही इथे छोटंसं घरट पाहू शकता, चिमणीचं आहे ते. जुगाड करून बनवलेली चूल ही जवळपास आता आपली रेडी झालेली आहे. पातेल्याला असं आई इथे माती लावून घेतात त्यामुळे पातेलं खराब नाही होत. आता मटण शिजवायला आपण ठेवणार आहोत. हळद मीठ टाकून फक्त इथे आपण शिजून घेणार आहोत ह्याला व्यवस्थित. तर इथे मटण शिजायला 1 ते 1.5 तास लागलेला आहे. आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर आपण तांदूळ भिजून ठेवले होते, आता ह्याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे. सर्वात आधी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं, त्यानंतर हे भिजलेले तांदूळ आपण त्यात टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. तर भाजीसाठी लागणारे साहित्यही इथे रेडी आहे सर्व. 80% भात आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे आणि तो आता रेडी झालेला आहे. त्यातलं पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण भाजी करून घेणार आहोत. दमसाठी सर्वात आधी इथे भाजी करून घेतात आई. तर आधी आपल्याला खडा मसाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची, चवीपुरतं मिठी आपल्याला इथे टाकायचं आहे, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर, गरम मसाला, टमॅटोज आणि अद्रक लसणाची पेस्ट. नांदेडमध्ये सर्वांचा आवडता मसाला म्हणजे घरकुल मसाला, तोही आपण इथे टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं लिंबू आणि दही इथे आपण ॲड केलेलं आहे आणि थोडंसं हळद. त्यानंतर आपण जे मटण शिजून घेतलं होतं ते ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तर बिर्याणी खायला आपल्याकडे अजून एक पाहुणा आलेला आहे, हे पहा. तर भाजीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपला भात शिजवलेला ॲड करणार आहोत. त्यानंतर ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ह्याला दम देण्यासाठी कमी आचेवर ठेवणार आहोत. 1 ते 2 तास इथे दम दिल्यानंतर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ह्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरलाय आणि कलरही पाहू शकता तुम्ही, अगदी मोकळी आणि एकदम परफेक्ट असा कलर आपल्या बिर्याणीला आलेला आहे. तर आमची इथे बिर्याणी तयार झालेली आहे आणि आम्ही बड्डेसाठी रेडी झालेलो आहोत. आणि हे बघा आमचे बड्डे गर्ल, हाय हाय गर्ल, नाव सांगतो. अच्छा, सगळ्यांनी हिला हॅपी बर्थडे करा. बर्थडे तुझा सांग. तर इथे आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत बर्थडे पार्टीसाठी आणि आमची बिर्याणी आणि मटणचा रस्सा इथे रेडी झालेला आहे. तर आता आम्ही चाललोय बर्थडेला आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.